कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूर अकलूज बार्शी येथे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. इकडे वाडिया हॉस्पिटल इमारतीचाही वापर करण्यात आला आहे. जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोनाचे रुग्ण देशातही आढळून येत आहेत. इतकंच काय तर राज्यातही कोरोनाशी संबंधित रुग्णांची संख्या समोर येते आहे. ही बाब ध्यानात घेऊन जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालंय. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सार्वजनिक समारंभ साजरे करताना खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे पंढरपूर, बार्शी, अकलूज इथल्या रुग्णालयांमध्ये राखीव बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील खाजगी रुग्णालयातही अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाडिया हॉस्पिटलमध्ये स्वच्छता करून तसंच स्वतंत्र कक्ष उभारून रुग्णांना निगराणीखाली ठेवलं जाणार आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ठेवलं जाणार असल्यानं पालिकेच्या वतीनं इथं स्वच्छता तसंच रंगरंगोटीची कामं हाती घेण्यात आली आहेत. लवकरच इथं स्वतंत्र कक्ष उभा राहील. दरम्यान काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष गौतम खरात यांनी वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना संदर्भात रुग्ण दाखल करण्यास विरोध दर्शवलाय. हे हॉस्पिटल लोकवस्तीत असल्यामुळं इथं हे रुग्ण नकोत अशी भूमिका घेत प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय. संबंध देशामध्ये आणि जगामध्ये कोरोना व्हायरसची साथ किंवा कोरोना व्हायरसची दहशत आणि भीती संबंध जगामध्ये आहे आणि दुपारी 3 वाजता आम्हाला कळालं की आमच्या बुद्धनगर फॉरेस्टच्या मोहल्ल्याच्या शेजारी असलेलं जे गेल्या 20 वर्षापासून हॉस्पिटल जे बंद आहे त्या हॉस्पिटलमध्ये कोरोना विभाग किंवा कोरोना विभागाच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी एक विभाग या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी विभाग उभा करत असताना इथंच आमच्या शेजारी इथं बौद्ध वस्ती आहे. किमान 5 ते 6 हजार लोकवस्ती असलेला आमच्या समाजाची तर या ठिकाणी वस्ती आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्या इथं विभाग जर तयार केला तर इथ्या लोकवस्तीला त्याचा इफेक्ट होईल आणि त्या कोरोनाचा व्हायरसचा इफेक्ट आमच्या इथल्या लहान मुलं असतील, माता भगिनी असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील यांना होण्याची आमची भीती आमच्या मनामध्ये आहे. आणि आमच्या प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की बाबा ज्या ठिकाणी लोकवस्ती इथं म्हणून इथं नाही, सोलापूर शहराच्या बाजूला ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही एखादं एकरभर रान त्यांनी घ्यावं तिथं त्या ठिकाणी एक कृत्रिम टेंट उभा करावे. या संदर्भात कलेक्टर साहेबांना दिसतं निवेदन देणार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि हे जर कारवाई थांबली नाही तर उग्र आम्ही आंदोलन आम्ही बौद्ध वस्तीमध्ये मागासवर्गीयच्या लोकांच्या या ठिकाणी आम्ही करणार आहे. संसर्गजन्य आजार असल्यानं विरोध करणाऱ्या या मंडळींना पूर्वीही या वाडिया हॉस्पिटलमध्ये विविध संसर्गानं बाधित रुग्ण दाखल होत होते याचा विसर पडला असावा. त्याकाळीही वाडियाभोवती लोकवस्ती होतीच. रुग्णालयात प्रत्येक जण जात असतो, तिथंही संसर्गजन्य आजाराचे रुग्ण असतात. तेव्हा कधी कशाला कोणत्या कारणासाठी विरोध करावा याचं तारतम्य उरलं नसल्याची प्रतिक्रिया येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. जे पहिला कसा वाडिया होता चालू तसाच चांगला ठेवावा लागेल, पण हे पेशंट असले नको इथे. आमचे लहान लहान लेकर आहेत ना, ते नकोच आहे आम्हाला इथं. आम्ही धुणाभांडे करून खाणार, आम्ही दवाखान्याला पैसा कुठला भरणार आहे. पण त्यांनी घ्यावं बघा, आम्ही हात जोडून विनंती करतो त्यांनी कुठं पण घेऊन जागा त्यांनी हे करा. इथं करून खाणार आहे ते लहान लहान लेकर आहे घर काम, तुम्ही चांगल्यासाठी करा, पण या दुखण्यासाठी या आजारासाठी इथं आणू नका. आता काय करायचं, असं असल्या पेशंटला आणलं तर आमच्या लहान मुलांसाठी आम्हाला जरा काळजी.